उदाहरण क्रमांक दोन, तीन संख्या दोनास तीनास पाच या प्रमाणात असून त्यांच्या वर्गांची बेरीज 1862 आहे, तर त्या संख्या कोणत्या? चार पर्याय आपल्याकडे आहेत आणि आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यासाठी आपण दिलेल्या माहितीचा उपयोग करू. तीन संख्या दोनास तीनास पाच या प्रमाणात आहेत, तर आपण या तीनही संख्यांची समान पट एक्स मानू. म्हणूनसाठी त्या तीन संख्या अनुक्रमे 2x, 3x व 5x असतील. आपण दिलेल्या गुणोत्तराची समानपट x मानली, म्हणून या तीन संख्या 2x, 3x व 5x असतील. आता दिलेल्या अटीनुसार या तीन संख्यांच्या वर्गांची बेरीज ही 1862 आहे, म्हणून आपल्याला यांच्या वर्गांची बेरीज म्हणजेच 2x² + 3x² + 5x² = 1862 येईल. आता यांच्या वर्गांची जर बेरीज करायची म्हटली तर प्रत्येकाचा वर्ग आपण करून घेऊ. 2x² तो येईल 4x² + 3x² येईल 9x² + 5x² येईल 25x² = 1862. म्हणून आता या सगळ्यांची वर्गांची जर बेरीज केली तर 9 आणि 4 13, 13 आणि 25 38, x² = 1862. आता हे 38 जर आपण या बाजूला नेले तर आपल्याला मिळेल x² = 1862/38. आता आपल्याला 38 आणि 1862 यांना सामायिक असणारा अवयव शोधून त्याला भाग द्यायचा आहे. तर प्रथमतः आपण काय करू की दोन्ही पण समसंख्या असल्यामुळे दोन्ही भाग देऊन घेऊ. मग छेदाला जर आपण भाग दिला 38 तर 2 1 2 2 9 18, आणि अंशाला जर आपण भाग दिला तर 2 9 18 2 3 6 आणि 2 1 2. पुन्हा या 19 आपल्याला 931 भाग देता येईल आणि तो भाग जाईल बघा 19 1 19 19 4 76, आणि मग 19 4 76, आणि 93 मधून 76 गेले तर शिल्लक राहतात 17. 17 पुढे 1 ठेवले 171 होतात. 19 9 171 म्हणजे 1² = आलं 49. म्हणजेच दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं तर 1 = येईल 7. म्हणजेच या तिन्ही संख्या या 7 पटीत आहेत. म्हणूनसाठी आपण या गुणोत्तराला 7 गुणलं तर 7 × 2 = 14, त्यानंतर 7 × 3 = 21 आणि 7 × 5 = 35 असं उत्तर आपल्याला मिळेल. म्हणूनसाठी आपल्या उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक असेल 2.